21 सप्टेंबर रोजी चांदूर बाजार तालुक्यातील तळवेल येथील गायरान धारकांसोबत सोयाबीन व तुरीचे पीक असलेल्या शेतात गुरेढोरे चराईच्या झालेल्या वादातून गुरेढोरे चारणाऱ्यांनी गायरान धारक महिलांना मारहाण करून हल्ला केल्याची घटना घडली आहे। या प्रकरणी वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हा महासचिव सागर भवते यांनी आक्रमक पवित्रा घेत जिल्हा पोलीस अधीक्षक यांची भेट घेऊन आरोपींवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे। चांदूर बाजार तालुक्यातील तळवेल येथील गायरान धारकांना गावातील प्रस्थापित राजकारणी यांनी एकत्र येत गायरांच्या शेतात उत्पन्न काढू नये याकरिता गेल्या अनेक महिन्यापासून त्रास देत आहे। ग्रामपंचायतने सुद्धा स्थानिक राजकारणी लोकांच्या दबावात येत गायरान जमिनी मोकळी करण्याची दवंडी दिली व गावातील गुरेढोरे सदर गायरांमध्ये चारण्यात यावे असे सांगितले। सोयाबीन व तुरीचे पीक उभे असलेल्या शेतात जनावरे चराई करता गायरानधारक महिला यांनी मनाई केली असता गुरेढोरे चारणारे दोन मुख्य आरोपींसह इतर 5 ते 6 जणांनी गायरानधारक महिलांना लाठाकाठ्यांनी मारहाण केली। या प्रकरणी चांदूर बाजार पोलिसांनी फक्त अदखलपात्र गुन्हा दाखल करून आरोपींना अद्यापही चौकशीस तो बोलावले नाही। झालेली घटना गंभीर स्वरूपाची असताना सुद्धा पोलिसांनी फक्त अदखलपात्र गुन्हा नोंद केला आहे, त्यामुळे चांदूर बाजार पोलीस राजकीय दबावात असल्याचा आरोप सागर भवते यांनी केला आहे। चांदूर बाजार पोलिसांनी केलेली कार्यवाही ही चुकीची असून आरोपींवर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करत गायरान धारकांच्या विरोधात असणाऱ्या खऱ्या राजकीय सूत्रधारांचा शोध घेऊन त्यांना सुद्धा सह आरोपी करण्याची मागणी करण्यात आली आहे। 5 दिवसात आरोपींवर गुन्हे दाखल न झाल्यास शेकडो गायरान धारकांसमवेत आंदोलन करण्याचा इशारा वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हा महासचिव सागर भवते यांनी निवेदनातून दिला आहे। निवेदन सादर करतेवेळी वंचित बहुजन युवा आघाडी जिल्हा उपाध्यक्ष रीना गजबिये, शहर उपाध्यक्ष शैलेश बागडे, जिल्हा सदस्य प्रशांत गजबिये सह गायरान धारक उपस्थित होते। महाराष्ट्र TV 24 साठी रत्नदीप तंत्रपाळे, चांदूर बाजार, 5वा गोंदिया अँकर। इस खबर के प्रायोजक है शिवशंकर आयुर्वेदिक क्लिनिक, अनुभवी डॉक्टर से सज्ज, सभी प्रकार के आयुर्वेदिक दवाइयां मिलने का एकमात्र स्थान। इनका पता शिवशंकर आयुर्वेदिक क्लिनिक, डॉक्टर मंगला केतकर हॉस्पिटल के सामने, महाजन मार्केट के पास, टेंपल बाजार रोड, सीताबर्डी, नागपुर।